जीवनात आपला सल्लागार कोण हे फार महत्वाचं आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचाच झाला. कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. मित्रांनो, आपल्या जीवनात असे हजारो लोक असतात जे आपल्या समोर त्यांचा चेहरा वेगळाच दाखवतात आणि रिअल मध्ये त्यांचा चेहरा काही वेगळाच असतो. कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे आजकाल साखरेत मीठ घालून शोधण्याची गोष्ट झाली, बरोबर ना मित्रांनो? भरोसा करा, पण इतका पण नाही की समोरची व्यक्ती आपल्या जीवनाचे सर्व सिक्रेट्स माहिती करून आपलीच लायकी दाखवायला लागेल. ते लोक जे आपल्या आजूबाजूला असतात असं नाही की तुम्ही ज्यांना जितकं मानतात तेवढेच ते पण तुम्हाला मानतील. म्हणूनच तुमच्या मनाच्या गोष्टी, सिक्रेट गोष्टी थोड्याच लोकांना सांगा आणि बाकी उरलेल्या तुमच्या आत ठेवा, मनात ठेवा. जी व्यक्ती तुमच्या लायक असेल, विश्वासाच्या लायक असेल, त्याच्या डोळ्यातच एक सत्य दिसून येईल. दिसतं ना मित्रांनो? कोणालाही आपले सिक्रेट्स, आपले राज सांगण्याआधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्या की तो लायक आहे की नाही, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी. आज मी तुम्हाला असे काही लोक सांगेल ज्यांच्यावर विश्वास किंवा भरोसा करायलाच नको. करा, आपण इतका पण नाही की त्या व्यक्तीने तुम्हाला नुकसान नाही पोचवलं पाहिजे. मित्रांनो, आपला मेन टॉपिक सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा, कारण मी रोज नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी खास अपलोड करत असतो. तर बघत राहा व्हिडिओ, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. असा व्यक्ती जो तुमची प्रत्येक वेळेस चापलूशी करत असेल किंवा तुमच्या प्रत्येक कामात आणि बोलण्यात फक्त हा मध्ये हा मिळवत असेल, मिळवतात ना बरेच लोक, तर अशा व्यक्ती खूप खास टार्गेटने आलेले असतात आपल्या जीवनात. ते ना फक्त आपलं यूज करण्यासाठी आपली चापलूशी करत असतात, त्यांच्यात काही ना काही त्यांचा फायदा लपलेलाच असतो. तुम्ही त्यांच्याशी चुकीचे बोला तरी ते हाच म्हणतील आणि बरोबर बोला तरी ते हाच म्हणतील. म्हणतात ना बरेच लोक म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती खूप चापलूशी करत आहे, तुमच्या प्रत्येक कामात फक्त हा मध्ये हा मिळवतोय, तर अशा वेळी तुम्ही पहिलेच दूर होऊन जा त्या व्यक्तीपासून. म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यावर होईल आणि तो आधीच दूर होऊन जाईल तुमच्यापासून. आणि आता आहेत ते लोक जे आपल्या प्रत्येक कामात आणि आपल्या प्रत्येक वस्तूवर हक्क दाखवतात. बरेच लोक दाखवतात आपल्या वस्तूंवर हक्क, म्हणजेच त्यांनी काही छोटं काम जरी केलं असेल तुमच्यासाठी तरी ते इतकं मोठं करून सांगतात की त्यांनी जसं काही खूप केलं आहे तुमच्यासाठी. बघा मित्रांनो, हेल्प करणं आणि तीच चार लोकांमध्ये जाऊन सांगणं ती कोणतीच हेल्प नसते. तुम्ही जर कोणाला मदत केली असेल तर ती बस करून जा आणि विसरून जा. आठवूही नका की तुम्ही कोणाला मदत केली होती. आणि जर हे कोणी आठवणीत ठेवतोय की कोणी त्याला कुठे मदत केली होती आणि तो तुम्हाला वेळोवेळी आठवण करून देतोय की मी ना तुला मदत केली होती, मग त्या लोकांपासून दूर राहा. कारण असे लोक फक्त मी मी आणि मीच एवढीच रट लावण्याचे काम करतात. आपण सोबत मिळून केलं हे नाही. याच्यानंतर आहेत ते लोक जे समोरच्याला सगळं काही सांगून देतील आणि आपण कोणाला काहीच नाही. तुमच्या जीवनात असे लोक आले असतील किंवा अजून पण सोबत असतील, असतीलच, जे तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे, कुठे चाललाय, काय करतोय, कोणासोबत आहेस, त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टींची माहिती पाहिजे असते. पण जर तुम्ही एखाद्या दिवशी त्यांना विचारलं की कुठे जाताय तर ते एवढंच सांगतात, बस असंच कामानिमित्त. बरेच लोक सांगतात मित्रांनो. कोणतीही व्यक्ती त्यांचे कारण हाईड करून तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय हे जर त्यांना माहिती करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीपासून जितकं दूर राहता येईल तितके दूर राहा. कारण असे लोक तुमच्या पास्टचा म्हणजे तुमच्या गेलेल्या वेळेचा फायदा उचलून तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये खूप त्रास देतात. देतात ना, बरेच लोक देतात. याच्यानंतर आहेत ते लोक जे त्यांच्या चुकीवर दुसऱ्यांवर ब्लेम करतात. त्यांची चूक असून पण ते दुसऱ्याकडेच बोट दाखवतात. बरेच लोक असतात आपल्या आजूबाजूला. खूप वेळा हे लोक आपल्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतातच आणि त्यांच्या बोलण्याने आपल्याला समजतच नाही. जसं त्याने आपल्या जवळच्या व्यक्तीची काही गोष्टी तुम्हाला सांगितली असेल आणि शेवटी तोच व्यक्ती म्हणतो माझी चुकणा नव्हतीच, त्याने ना माझ्यासोबत असं वागायला नको होतं, किंवा प्रत्येक वेळेस तो स्वतःच्या चुकीवर दुसऱ्यांवर ब्लेम करतो, मग अशा व्यक्तीवर कधीच भरोसा नाही केला पाहिजे. काय माहिती तो एखादा मोठा गुन्हा करून आला आणि तुम्हाला फसवून देईल आणि हे तुम्हाला समजणार पण नाही. म्हणूनच या गोष्टीकडे लक्ष द्या की ती व्यक्ती समोरच्याशी कशी वागते, कशी ट्रीट करते हे कायम लक्षात ठेवा. आणि शेवटी अशी कोणतीही व्यक्ती जिला तुम्ही खोटं बोलताना पकडलं असेल
तर अशा व्यक्तीवर कधीच भरोसा केला नाही पाहिजे. मजबुरीने बोललेलं खोटं आणि कोणा एकाला वाचवायला बोललेलं खोटं यामध्ये ना खूप फरक असतो, बरोबर ना मित्रांनो. पण जर कोणी असं खोटं बोलत असेल की त्याचे ओरिजिनल रूप येण्यासाठी तो थांबवत असेल, तर अशा लोकांपासून जेवढं दूर राहता येईल ना मित्रांनो तेवढं दूर राहायचं. या दुनियात अशी खूप लोक आहेत जे आपल्याला पुढे जाताना बघून खुश होतात, होतात ना, म्हणजेच आपले आई वडील जवळचे. आणि असेही काही लोक आहेत जे तुम्हाला वरून वरून म्हणतात कर अजून प्रगती, आणि मनातून ना खूप जळत असतात ते, असतात ना. अशा लोकांचा साथ जीवनात फक्त दुःख देईल, ज्यातून निघायला ना खूप अवघड होऊन जाईल. म्हणूनच लोकांना ओळखा आणि जे बरोबर असतील त्यांना सोबत घेऊन पुढे जा, नक्कीच खुशी तुमच्याजवळ फिरकत राहील. मित्रांनो, आय होप या गोष्टी तुम्हाला चालाकीने राहायला मदत करतील, शिकवतील, तुम्हाला लोकांच्या मनात इज्जत देतील आणि तुम्हाला मजबूत बनायला मदत करतील. तुम्ही एक सुंदर आयुष्य जगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर नक्कीच करा, कारण तुमचा एक शेअर केल्याने नक्कीच कोणाची तरी लाईफ बदलू शकते ना, तर शेअर नक्कीच करा मग. आणि रोज अशीच मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून आपल्या सर्वांच्या स्वप्नांना सपोर्ट करतोय, हिंमत देतोय आणि एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतोय ना मित्रांनो. भेटूया पुन्हा अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.